पालघर माहीम येथील एका अल्पवयीन मुलीवर 8 नराधम तरुणांनी 18 तास आळीपाळीने बलात्कार केल्याचे तीव्र पडसाद देशभर उमटले असताना काही स्थानिक राजकीय नेत्यांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे। या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे। तर हे आरोपी स्थानिक तरुण असल्याने त्यांना वाचवण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला जात असल्याची माहिती पुढे आली आहे। या घटनेच्या दुसऱ्या दिवशी एका माजी उपसरपंचाने पीडित मुलीच्या वडिलांना काही हजार रुपयांचे आमिष दाखवून ही केस मागे घेण्याबाबत धमकावल्याची माहिती समोर आली आहे। मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी यांनी हे प्रयत्न उधळून लावले आहेत। उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी यांनी संबंधित उपसरपंचाला दिवसभर पोलीस ठाण्यात बसून ठेवले होते। पोलिसांवर वेगवेगळ्या पद्धतीने मोठा दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असतानाही पोलिसांनी पोस्को अपहरण आदीसह 8 विविध कलमांवर गुन्हे दाखल केले आहेत। या प्रकरणाची गंभीर दखल महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी घेत सुमोटो गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। यावेळी रूपाली चाकणकर म्हणाल्या, या प्रकरणाने पालकांची जबाबदारी वाढते। आपला मुलगा अथवा मुलगी कोणत्या मित्रांसोबत जातात, मोबाईल मध्ये काय बघतात, याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले। या नराधम तरुणांना कठोरातील कठोर शिक्षा सुनावण्याची मागणी सुद्धा केली जात आहे। एका निरागस अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा उचलत 18 तास तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रकार या तरुणांनी केला आहे। नराधमांनी मद्यपान करीत तिच्यावर अमानवी अत्याचार केले। ज्या भागात हा प्रकार घडला त्या भागात असे प्रकार नेहमीच घडत असल्याचे स्थानिक बोलत असून, छुप्या पद्धतीने मद्यपान आणि ड्रगचे सेवन या भागात सर्रास केले जात आहे अशी माहिती पुढे येत आहे। छोट्या छोट्या गावातील स्थानिक तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ड्रग रॅकेटच्या पोलिसांनी छडा लावून ते उद्ध्वस्त करण्याची मागणी केली जात आहे। लोकमतने याबाबतचं वृत्त दिलं आहे।